अरे मी तेच सांगितलं ना मगाशी बाबा की ते महत्वाचं आहे की आपल्या ठाणे जिल्ह्यात जिथं त्यांनी अनेक वर्ष पालकमंत्रीपद केलेलं आहे, पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे, आणि त्यांनी ज्यांनी गोळीबार केला का कुणी, त्याचं एक स्टेटमेंट मी एकाचं वाचलं, तर म्हणलं ते समोरच्यावर जर ऍक्शन घेतली नाही तर मी ठाणे आणि पालघर बंद करून टाकेन. अरे काही कुणाची असं उत्सुक कुणी काही जिल्हे बंद करू शकतं का? हे जे चाललेलं आहे त्याला कुणी कुणाच्या तरी वतीनं खतपाणी मिळत आहे. वास्तविक हे नवीन सरकार आलेलं आहे, या सरकारचा एक दरार असला पाहिजे की कुणाचा धाडस देखील होता का म्हणे कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन असा गोळीबार करण्याच्या बद्दलचा. तुम्ही कसं काय फायरिंग करू शकता? आपलं आमच्याकडे लायसन असले तरी आम्ही दादा विचार करतो, दसऱ्याला एक दिवस फायरिंग करायचं असतं तेव्हाही बोल कसं काय आहे का सगळी व्यवस्थित दादा विचार करून आपण दसऱ्याला शस्त्रपूजन पण करतो आणि कधी कधी बाबा ते चालू आहे का नाही बघायला एखादी गोळी पण त्या ठिकाणी उडवतो, पण ती वर उडवतो, त्याची दहशत आपण निर्माण करत नाही आणि ही आपली पद्धत नाही. ज्यावेळेस माझ्याकडे पद येईल त्यावेळेस सांगेन मी काय करणार.